नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मी सरोज. आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत. तळणीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, सर्वप्रथम आपण तळणीच्या मोदकासाठी जी पारी केली जाते त्या पारीचं कणिक किंवा मैदा कसा भिजवला जातो तो आपण सर्वप्रथम बघूया. तळणीच्या मोदकासाठी आपण जी वरची पारी असते ती मैद्याची सुद्धा केली तरी चालते आणि कणकेची म्हणजेच गव्हाच्या पिठापासून केली तरी चालते. आज आपण मैदा घेणार आहोत. मी मैदा चाळून घेतलेला आहे. एक वाटी आपण मैदा घेणार आहोत. गव्हाची केली तरी उत्तम होते. आपण त्यात थोडंसं तूप घालणार आहोत. एक चमचा तूप घालणार आहोत. थोडं किंचित मीठ घालणार आहोत आपण. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत. छानपैकी यात मिक्स करून घेतल्यानंतर गार पाण्याच्या साह्याने किंवा दुधाच्या साह्याने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मी पाणी वापरणार आहे इथं. थोडं थोडं पाणी घालून आपण छानपैकी मळून 15 ते 20 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत हा मैदा. म्हणजे तो छानपैकी मुरेल. तळणीचे मोदक करणार आहोत आपण. उकडीचे मोदक आपण या आधी केलेले आहे. उकडीच्या मोदकाची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल, ती तुम्ही पाहू शकता. आणि जो कोणी माझ्या या चॅनलवर नवीन असेल आणि सर्वप्रथम माझा व्हिडिओ बघत असेल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा नवनवीन ज्या रेसिपी मी दर आठवड्याला शनिवार आणि रविवार या दिवशी टाकत असते त्या रेसिपी सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील. बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्यामुळे सगळ्यात आधी ती रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण मैदा भिजवून घेतलेला आहे. छानपैकी हा मैदा आपण झाकून ठेवणार आहोत. हे पहा, असा मैदा आपण भिजवून घेतलेला आहे. आता आपण तो झाकून ठेवणार आहोत 15 मिनटं. मोदकाच्या सारणासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 वाटी खवून घेतलेलं खोबरं, 1 वाटी गूळ, खवा. खवा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालू शकतो. खसखस आहे, 2 चमचे खसखस घेतलेली आहे. आणि आपल्याला हे सारण परतून घेण्यासाठी थोडं तूप लागणार आहे. प्रथम आपण गॅस लावून घेतलेला आहे. कढई गरम झालेली आहे, त्यात आपण तूप घालणार आहोत. आणि तुपावर आपण जे सारण आपल्याला तयार करायचं आहे ते आपण परतून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण त्यात खसखस परतून घेणार आहोत. खसखस मी 2 चमचे घेतलेली आहे. तुपावरती परतल्यानंतर तिला गुलाबी रंग आल्यानंतर आपण त्यात खोबरं घालणार आहोत. या पद्धतीने खसखस परतली म्हणजे ती कच्ची दाताखाली लागत नाही. छानपैकी गुलाबी रंगावरती ती परतून घेणार आहोत आपण. खसखस परतायला जास्त वेळ लागत नाही. पॅन गरम असला की ती लगेच छान भाजली जाते. तुम्ही बघत असाल खसखस छानपैकी भाजली जात आहे. आता आपण त्यात खवा घालून घेणार आहोत. खवा आपण तुपावर परतला म्हणजे खव्याचा जो कच्चा स्मेल आहे तो देखील नाहीसा होतो आणि छानपैकी खवा परतला जातो आणि मऊ होतो. आपण आता खोबरं घालून परतून घेत आहोत.
खोबरं छानपैकी परतल्यानंतर आपण त्यात गूळ घालणार आहोत. एक वाटी गूळ घालतो आहे आपण. आपल्या चवीनुसार आपण जो गूळ आहे तो कमी जास्त करू शकतो. मोदक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आपण हे जे सारण बनवत आहोत हे सारण देखील गार झाल्यानंतर आपण एखाद्या मोदकाच्या मोल्डमध्ये जर घालून मोदक वळले तरीसुद्धा सुंदर मोदक तयार होतील. यात आपण ड्रायफ्रूट्स पण घालणार आहोत, पण ड्रायफ्रूट्स आपण पूर्ण सारण परतून झाल्यानंतर मग घालणार आहोत. कुणी गव्हाचे पारी करून मोदक करतं, कुणी तांदळाची पारी करून. आपण आज हे जे मोदक तळणीचे मोदक करणार आहोत ते आपण मैदा वापरून करणार आहोत. मैदा आपण आधी भिजवून घेतलेला आहे. मोदकाच्या सारणामध्ये टाकून घेण्यासाठी आपण 2-3 वेलची कुटून घेतलेली आहे. त्यात आपण बदाम देखील घालणार आहोत. आपण कापून घेणार आहोत या मनुका आणि काजू. हे देखील आपण काजू आणि बदाम बारीक करून घेणार आहोत. तळणीच्या मोदकाचं सारण करून तयार झालेलं आहे. आपण आता त्यात ड्रायफ्रूट्स थोडे थोडे टाकून घेणार आहोत. मी हे काजू टाकून घेत आहे. थोडी वेलदोड्याची पूड जी करून घेतलेली आहे ती आपण टाकून घेणार आहोत. थोडे मनुका टाकणार आहोत आणि थोडे बदाम काप आपण टाकून घेणार आहोत आणि छानपैकी मिश्रण तळणीच्या मोदकामध्ये आपण हे सारण भरून घेणार आहोत. आता आपण तळणीचे मोदक कसे करायचे कृतीकडे वळूया. मोदकासाठी आपण आता अशी पारी लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण मोदकाची पारी लाटून घेतलेली आहे. आता त्याचे आता आपण त्याला कळ्या पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहे आणि त्यात आपण सारण भरून घेणार आहोत. सारण आपण भरून घेतलेलं आहे. हा जो मोदक आहे या चारही बोटांमध्ये खाली 3 बोटांनी त्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि वरून आपण त्याचं तोंड मिटून घ्यायचं आहे. जवळजवळ घेऊन आपण सर्व बाजूंनी त्याचं तोंड मिटून घेऊन त्याला छानपैकी वर एक छोटी मोदकाची बुंदी काढायची आहे. आणि अजून एक त्यावर आपण चमच्याच्या साह्याने काची करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेणार आहे.
यात आपण सारण भरण भरून घेणार आहोत. पहा किती सुंदर कळ्या पडलेल्या आहेत त्याला. आता आपण हे तीन बोट खाली सपोर्ट लावणार आहोत आणि या बोटाच्या सहाय्याने या सर्व कळ्या एकत्र करून घेणार आहोत अलगद हाताने. आणि हे जे सारण आहे हे मध्ये टाकणार आहोत. आणि एक ही जी वरचं टोक आहे ते पक्क बंद करायचं आहे, नाहीतर तेलामध्ये तळणी तेल सर्व आपलं खराब होईल जर मोदक फुटला तर. आता आपण त्याला कळ्या पाडून घेणार आहोत. चमच्याच्या सहाय्याने आपण त्याला कळ्या पाडून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने मी हा दुसरा देखील मोदक तयार करून घेतलेला आहे. आपण अशा पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेणार आहोत आणि त्यांची जी ही टोक आहे ही पक्के बंद करून घेणार आहोत, जेणेकरून तेलामध्ये जे आतमधलं सारण आहे ते बाहेर येऊन लीक होणार नाही आणि आपलं तळण्याचं तेल खराब होणार. आपण आता त्यात एक एक मोदक घालून घेणार आहोत. पण हे गरम तेल मोदकाच्या वर असं टाकणार आहोत. सारखं मोदक घालून मोदक गॅसवरती छानपैकी गुलाबी रंगावरती आपण सर्व मोदक तळून घेणार आहोत. बघा किती सुंदर काळ्या दिसत आहे मोदकाच्या. हे मैद्याचे मोदक छानपैकी वरून त्याचं जे आवरण आहे एकदम कुरकुरीत होतं, खस्ता होतं, एकदम छान तळल्यामुळे. उकडीचे मोदक तर आपण करून दाखवलेले आहे. जर तुम्हाला उकडीच्या मोदकाची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही बघून घ्यावे. तळणीच्या मोदकांची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.